नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दुपारचे 12 वाजलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत। थेट आपण जाऊयात। तर आपण पाहतोय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं आयोजन केलेलं आहे। तर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध मंत्री आणि त्याचबरोबर सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी ते संवाद साधत आहेत। प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आणखी काय प्रयत्न करता येतील यासाठी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय पंतप्रधानांसोबत बसलेले इतर मंत्र्यांमध्ये सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळतीय। ठराविक अंतरावर काही जण बसलेले दिसत आहेत आणि बाकीच्या राज्यांमधल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद सुरू झालेला आहे। तर ह्या सगळ्या घडामोडी आपण पाहणारच आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे अमृतसर येथील करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेले निर्मल सिंग खालसा झाकीर हुसेन यांच्या समवेत 29 फेब्रुवारीला सचखंड श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिर येथे ते गेलेले होते। निर्मल सिंग खालसा यांचं कोरोना विषाणूमुळे आज निधन झालेलं आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी, निर्मल सिंग खालसा यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्या पद्धतीने देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे त्याच पार्श्वभूमीची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। माजी कीर्तनकार आणि सोबतच असं म्हणता येईल की ज्यांना 31 राग माहीत होते गुरु ग्रंथ साहिब याच्यातले, त्यांचं आज सकाळी कोरोना व्हायरसच्या याच्यामुळे निधन झालेलं आहे। खासून कोरोना संक्रमित होते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ते गेल्या 31 तारखेला प्रसिद्ध तबलापटू झाकीर हुसेन यांच्यासोबत ते सुवर्ण मंदिरात गेले होते। त्यानंतर सोबतमध्ये देखील गेले होते आणि त्याच्यापूर्वी काही महिन्या साधारणतः 15 दिवसापूर्वी ते परदेशातून परतले होते। त्यानंतर ते ज्या पद्धतीने त्यांची तब्येत खराब झाली त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, चंदीगडच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना तिथून अमृतसरला दाखल करण्यात आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे। या संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं ज्यांचा ज्यांची हिस्ट्री आहे परदेशवारीची, त्यांना त्यांना कोरोनाग्रस्त संदर्भात संकेत दिले होते, पण या दरम्यानही ज्या पद्धतीनं हे प्रसिद्ध जे कीर्तनकार आहे हरी खासून ज्यांना पद्मश्री देखील मिळाला होता, कारण की त्यांना 31 जे राग आहे साहेबांची संपूर्ण दुःखद याद होते त्या लक्षात होते आणि त्याचमुळे या संदर्भात आता त्या प्रसिद्ध तबलापटू झाकीर हुसेन यांची देखील आता चाचणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी ज्या आहेत प्रशांत जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या